मी मृणालिनी वानखेडे, मी बालचित्रकार घडवते आणि मी बालचित्रकार या संस्थेची संस्थापिका. येत्या 5 वर्षात मला 1 लाख बालचित्रकार घडवायचे हा माझा ध्यास आहे. आज मी खरंच मला खूप भाग्यवान समजते. आज आपल्या या माझ्या प्लॅटफॉर्मवर मी बालचित्रकार माझे सर वनकर सर हे आज या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत आणि मी मनापासून सरांचे स्वागत करते. वेलकम सर. नमस्कार. नमस्कार. खूप आनंद झाला सर एवढ्या वर्षांनी तुम्हाला भेटून. आणि वनकर सरांबद्दल सांगायचं म्हणजे शब्द अपुरे पडतील. अगदी असं व्यक्तिमत्व आहे की यवतमाळ जिल्ह्यात वनकर हे नाव एवढं फेमस आहे. कोणालाही वनकर असं म्हटलं वनकर सर की चित्रकला डोळ्यासमोर येते. आणि सरांचं कार्य खूप मोठं आहे. सरांच्या हातात जेव्हा ब्रश येतो ना तर जादू होते खरंच. कारण त्याचा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. माझं माहेर यवतमाळ असल्यामुळे सरांच्या हाताखाली मी शिकली आहे फॅशन डिझायनिंगला आणि सरांकडे मी क्लासेसला जायची. आणि सगळं श्रेय आज मला जे थोडंफार येते मी सरांना देते की सरांमुळे मला खूप साऱ्या गोष्टी शिकता आल्या. सरांचं BFA झालेलं आहे. सर पेंटिंग क्लासेस घेतात, क्रियान्स पेंटिंग करतात आणि पोर्ट्रेट करतात सर. आणि सर जेव्हा एखादं चित्र कॅनव्हासवर ते रंगवतात ना ते चित्र जिवंत होतं. आता आपण सरांबद्दल सरांकडनं जास्ती माहिती घेऊया. खूप खूप धन्यवाद सर वेळात वेळ काढून तुम्ही आलात आज आणि तुमचं मनापासून स्वागत करते. आणि ऑनलाईन जेवढे आज प्रेक्षक आले सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच ऑल. सर आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडं सांगा सर. माझं नाव रणजित प्रभाकरराव वनकर आहे आणि मी नागपूर BFA ही डिग्री घेतली. 5 वर्ष मी नागपूरलाच होतो. तिथनंच मग पूर्ण डिग्री जी राहतो बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स ते नागपूरहूनच केलं मी. आणि लहानपणापासून आवड. ठीक आहे. येस. आता तुम्ही जसं सर म्हटलं की खूप थोडक्यात सरांनी इंट्रोडक्शन दिलं पण सरांचं काम एवढं मोठं आहे की त्याला म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात सरांना खूप जण ओळखतात. त्यांची ओळख द्यायची अशी काही वेगळी गरज नाहीये. सर तरी मला तुमच्याकडनं जाणून घ्यावं असं वाटेल की तुम्हाला चित्रकलेची आवड लहानपणापासून आहे का? कधीपासून तुम्हाला ही आवड निर्माण झाली सर? नाही, लहानपणापासून पूर्ण परिवार माझे वडील आजोबा काका भाऊ हे सर्व चित्रकार या पेंटिंग या फील्डमध्ये आहे की नाही. वडील मूर्तिकार होते, आजोबा पण मूर्तिकार, नंतर भाऊ मग काका. आमच्या घरात मोठमोठ्या मूर्त्या घडायच्या. त्या बघत बघत मग लहानपणापासूनच ती आवड निर्माण झाली की नाही. आपण त्या आता त्या लहानपणापासून माती आणि रंग आणि ब्रश हे राहायचे. तिथून मग ती सुरुवात झाली. बालपणात त्यातच गेलं. बाकीची मुलं कशी गोट्या वगैरे खेळण्यात जातं आमचं पूर्ण बालपण ब्रश सोबत आणि रंगासोबत खेळण्यासच गेलं ना. त्यामुळे तिथूनच निर्माण झाली मग आवड. मग ठरवलं की नाही या फील्डमध्ये आपल्याला जायचं असं. अच्छा. सॉरी मला नाव दिसत नाही, मला फक्त फेसबुक युजर असंच नाव दिसते. खूप सुंदर कमेंट टाकली आहे प्रेक्षकांनी. थँक्यू सो मच. लहानपणापासून पाहतोय आम्ही गणपती असो दुर्गादेवी असो मूर्तिकार हे वनकरच असतात. रांगोळी असो वनकर, चित्रकार असो वनकर, कशात खूप मोठे नाव आहे. कलाक्षेत्रात खूप मोठे नाव आहे. येस सर, खूप मोठे नाव आहे. सॉरी मला फेसबुक युजर असं नाव दिसते, नाव नाही दिसत आहे. पण खरंच खूप सुंदर वनकर हे नाव आपण प्रत्येक क्षेत्रात बघतोय आणि मी पण लहानपणापासून बघते. एवढ्या सुंदर मूर्ती असतात सरांचे, चित्रकला पण पाहण्यासारखी असते. थँक्यू सो मच जया. येस जया राऊत म्हणतात मी पण यवतमाळची आहे. येस येस. प्राऊड फील करतो आपण की असं आपले सर यवतमाळचे सर आपल्या या प्लॅटफॉर्म आले आहेत. थँक्यू सो मच सर. आणि सर या चित्रकलेतच तुम्हाला करिअर का करावं असं वाटलं सर? नाही आता लहानपण सांगितलं ना, लहानपण त्यातच गेलं. त्यानंतर आवड त्यातच निर्माण होत गेली. जसजशी ती कला थोडी 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 आत्मसात व्हायला गेली मग असं ठरवून टाकलं की नाही आपल्याला या फील्डमध्येच जायचं आहे. बाकीचे मी 12वी सायन्स नंतर पण तेच ठरवलं होतं की आपल्याला BFA करायचं आहे बस. आणि चित्रकला आता हातात जसजशी कला येते पुढचं काय पुढचे टप्पे आपण करत जातो की कोणत्याही फील्डमध्ये ठरवून टाकलं नाही आपलं नागपूर किंवा मुंबई तिथे जमल तिथे ऍडमिशन घ्यायची आणि नंतर मग याच क्षेत्रात आलो.
अच्छा, म्हणजे घरचं जे वातावरण होतं त्याचा तुम्हा तुमच्या याच्यावर खूप परिणाम झाला सगळं बघता बघता. आणि सर तुम्ही हे सगळं मग लहानपणी बघायचे तर ते करून पण बघायचे का? हो हो हो, लहानपणी म्हणजे आता वडील जशी मूर्ती बनवत आहेत, आपल्या हातात पण माती राहायची ना, आपल्या हातात जसा बनवे तसा गणपती आपण बनवून बघायचा, मग त्याला पाय कसा केला होता आणि आठवण आठवण. सर किती सुंदर आणि सुबकता असायची, बापरे, म्हणजे एवढं परफेक्शन सर कसं यायचं? नाही वडील पण आमचे एक्सपर्टच होते ना त्यात, त्यांचे तसं म्हणजे ज्याला आपण अनाटॉमिकल स्टडी म्हणतो तो चांगला होता, वडिलांचा काकांचा भाऊ लोक सर्व याच फील्ड मध्ये आहे ना. मग ते गणपती बनवताना पाय कसा बनवला, मग आधी पाय बनवला नंतर बोट लावले, हे लक्षात यायचं ना, ऑब्झर्वेशन आपलं वाढत जाते की नाही. कोणत्याही आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीकडे निरीक्षण बघतो तर आपल्याला ते आत्मसात करण्याची इच्छा आपोआप होतो. मग पाय कसे केले, हात कसे केले, नंतर मग चेहरा कसा केला, सुरुवातीला कसा केला, तसं तसं करत गेलो तसं. सुरुवातीला आमचंही काही चांगलं होतच होतं असं काही नाही, चुकीचंच आहे काही, पण गणपती मी बनवला ही जो हा जो आनंद होता लहानपणी तो आता याच्यापेक्षा आता मी चांगला बनवेल ही जी आपल्याला बुद्धी राहते, तर तसं करायचं नाही तर आपण प्रयत्न करतो, तस तशी ती कला आपल्या आत्मसात होत जातो. तिथून मग सुरुवात झाली. अगदी सर तुम्ही किती मोठा पॉइंट सांगितला, निरीक्षण आणि लहानपणापासून तुम्ही हे निरीक्षण ऑब्झर्वेशन करायचे. आणि खरंच सर चित्रकलेत ही गोष्ट किती महत्वाची आहे ना, निरीक्षण, आपण निरीक्षण करू ऑब्झर्वेशन करू तेवढं आपल्या चित्रामध्ये ते आपल्याला दाखवता येतं, तेवढं आपलं डिटेलिंग आपल्याला त्या चित्रात आणता येतं, तेव्हाच ते चित्र जिवंत होतं. हो ना सर, खूप खूप छान सांगितलंय सर तुम्ही, खूपच छान. आणि सर तुमच्या चित्रकला व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या छंद आहेत सर तुमचे पण? अच्छा, पहिली गोष्ट तर संगीत, म्युझिक. अरे वा, गाणे ऐकणे, चांगले चांगले सुंदर गाणे ऐकल्याशिवाय मी पेंटिंगच नाही करत. त्यातलं एखादं चांगलं गाणं राहिलं तर मग आपलं पेंटिंग पण चांगलं होते ना. मग संगीत ऐकल्याशिवाय काम एखादं पेंटिंग करत आहे तर त्यात मग ते गाणं लावून दिलं, ते एखादं आपल्या आवडतं गाणं लागलं, पेंटिंग अजून सुंदर होते, आपलं मन पण अजून चालतं. गाणे ऐकल्याशिवाय मी कामच नाही करत. पुस्तक वाचणे चांगले, त्याच्यानंतर वेगवेगळ्या चित्रकारांची चित्र बघणे असं सर्व राहते. मग त्याच्यात मग आपला वेळ पण चालतो, तस तसं आपली पण नॉलेज असं वाढत जाते, तसं मग आपण घडत गेलो. खरंय सर. आणि कुठलीही कला सर किती महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये सर. आणि जसं सांगितलंय की गाणं ऐकल्याशिवाय सरांना चित्र काढतच नाही सर, किती म्हणजे अमेझिंग आहे हे सर्व. खरंच सर ग्रेट आहात तुम्ही खरंच. आणि गाण्यामुळे आपलं माइंड जेवढं म्हणजे फ्रेश राहतं आणि आपल्याला रिलॅक्स फिलिंग होतं तेवढंच चित्रांच्या बाबतीत सुद्धा आहे. ह्याच अनुषंगाने सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटेल. आता हा जो कोरोनाचा काळ आहे तर बऱ्याच लोकांना डिप्रेशन आलंय, टेन्शन आलं आहे, आणि आपण बघतोय सर बऱ्याचशा मीडियावर मुलं म्हणा मोठी लोक चित्र काढतात आहेत, बघून बघून का होईना, त्यांची हॉबी असेल कुठेतरी जलपलेली, किंवा मला काहीतरी नवीन शिकायचं आहे, चित्रकलेचं त्यांना महत्व कळलं आणि एवढे चित्रांचे फोटो आपल्याला बघायला मिळतात आहे, पोस्ट वेगवेगळ्या चित्रांच्या बघायला मिळतात आहे. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये अनेक चित्रकार लोकांसमोर आले आहेत आणि मी सुद्धा सर या लॉकडाऊन मध्येच माझे ऑनलाईन क्लासेस सुरू केले आणि माझा ब्रँड मी बाल चित्रकार हा निर्माण केला, तर त्याला पण खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे. कारण आता सर दुसरा पर्याय नाहीये ऑनलाईन शिवाय मुलांना तरी, आणि त्याचे खूप महत्व आहे. मला सर तुमच्याकडनं असं जाणून घ्यावंसं वाटेल की ही चित्रकला आपल्या मानसिकतेवर किती परिणाम करते? खूप जास्त परिणाम करते, कारण आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात, घटना कोणत्या येतो चांगल्या वाईट वगैरे, त्याचा चित्रकलावर परिणाम होतो. मग त्या तो आपल्या चित्रकलेतून लोकांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतो की त्याला काय सांगायचं आहे काय नाही. तर तो असं चित्रकार लोक असे बोलू नाही शकत ना माईकवर वगैरे, तर मग तो ब्रश आणि आपल्या पेन्सिलच्या द्वारे एखादं स्लोगन लिहून मास्क बांधा करोना टाळा, मग त्यावर फिगर वगैरे टाकावं किंवा नुसतंच मास्क दाखवाल असं पोस्टर तयार करत, मग त्याची जी कल्पना राहते स्वतःच्या कल्पनेतून तो कमीत कमी ड्रॉइंग करून स्लोगन वगैरे टाकून ते पोस्टर तयार करतो, त्याला पोस्टर म्हणतो ना आपण, मग त्या स्लोगनच्या थ्रू तो लोकांना एक संदेश देतो त्यांना. तर ते आजकाल सुरू आहे होणार, कारण चित्रकारावर आजूबाजूच्या घटनेचा परिणाम होते 100%, चांगला चांगल्या घटना असो की वाईट घटना, तर तो आपल्या चित्रातून साकारण्याचा प्रयत्न करतो, ते चांगलंच राहतो. अगदी बरोबर आहे सर, खरंच ही खूप मोठी गोष्ट सांगितली आहे तुम्ही. आजूबाजूच्या एवढा परिणाम होतो मुलांवर सुद्धा. सर माझी मुलगी
ती सुद्धा ना सर बघून बघून असं करोनाचं चित्र काढते, करोना व्हायरस काढते, आणि त्याला असं मी पाय मारते असं दाखवते ती की गो करोना तिचं, म्हणजे मला ते उदाहरण सांगावं असं वाटतंय की तिच्या मनातल्या भावना तिने त्या चित्रात काढून दाखवल्या. हा सर तिला परफेक्ट आहे जमत, पण ते कसंही काढो, पण तिने तुम्ही जसं म्हणताय ना सर, तिने तिच्या भावना त्या चित्रातून व्यक्त केल्या. व्यक्त केल्या बरोबर आहे, ते आपल्या भावना व्यक्त करण्यासाठीच हे माध्यम आहे ना चित्रकला. ते आपल्या भावना असं चित्र सांगितलं माईकवर बोलण्यापेक्षा चित्रकार कसा आपला ब्रश रंग रंगाची जी भाषा आहे त्याद्वारे तो बरोबर लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न करतो. जसा रेड रंग एकदम रेड रंग भरक रंग आहे, भयानक रंग आहे, तर हिरवा रंग एक शांत रंग आहे, ब्ल्यू रंग शांत रंग आहे, मग त्याचे एक्सप्रेशन त्याच्या ज्या भावना आहे त्या बरोबर कळतात लोकांना. बरोबर आहे सर. आणि रंगांचं तर आपल्या जीवनात किती महत्व आहे ना सर, प्रत्येक रंग आपल्या जीवनावर परिणाम करतच असतो सर. वर्षा मॅडम म्हणतात शाळा त्या यवतमाळच्याच आहे, शाळेमध्ये असताना ड्रॉइंग क्लास वनकर सरांकडे आहे हे सांगायला खूप भारी वाटायचं, म्हणजे खूप प्राऊड फील व्हायचं की आम्ही वनकर सरांकडे ड्रॉइंग क्लास लावले. खरंच वर्षा खरंच. आणि फॅशन डिझायनिंगला सर आम्हाला शिकवायला होते आणि सरांनी आम्हाला एवढं भरभरून नॉलेज दिलं, तेव्हा मला अजूनही आठवतं जेव्हा मी सरांचा पहिला पिरियड अटेंड केला होता आणि सरांनी मला एक्सलंट दिलं, मॅडम एवढं भारी वाटलं होतं तेव्हा, मला एवढं खूप म्हणजे एवढा आनंद झाला होता मला की सर आम्हाला, सर तुम्हाला आठवतं की नाही माहित नाही, तुम्ही गुड व्हेरी गुड आणि एक्सलंट द्यायचे प्रत्येक असाइनमेंटला, तर ते एक्सलंट मिळाल्यावर एवढा सर सर गुड असल्याशिवाय मी गुड देत नाही, व्हेरी गुड असल्याशिवाय व्हेरी गुड देत नाही, एक्सलंट असेल तेव्हाच देतो. त्यांच्या बाबतीत काही कंपन नाही ना, आणि तुमच्याकडनं एक्सलंट मिळाल्यावर आम्हाला एवढा आनंद व्हायचा सर, सगळ्यांनाच खूप आनंद व्हायचा की सरांकडे, कारण तुम्ही जसं म्हटलं की तुमचं निरीक्षण एवढं परफेक्ट असायचं आणि तुम्ही असं खोटं म्हणून कधी कोणाला एक्सलंट द्यायचेच नाही, गुड असल्याशिवाय द्यायचेच नाही, आणि तुम्ही 10 वेळा आम्हाला समजावून द्यायचे आणि तेव्हा कुठे ते आम्हाला समजल्यावर आम्ही ती परफेक्शन आमच्या ड्रॉइंग मध्ये आणायचो आणि सरांना जेव्हा वाटेल की ही खरंच एक्सलंट झालेली आहे तेव्हाच सर द्यायचे. त्यामुळे आम्हाला खूप प्राऊड फील व्हायचं, खूप आनंद व्हायचं की सरांकडनं एक्सलंट मिळालाय. खरंच सर खूप खूप मी स्वतःला भाग्यवान समजते की मी तुमच्याकडनं चित्रकला शिकली आहे आणि त्याचा सर मला उपयोग आता होतो आहे. मी बालचित्रकारांचे जेव्हा मी क्लासेस घेते सर, त्या गोष्टीचा मला खूप उपयोग होत आहे. जसं तुम्ही कलरचं एवढं कलर व्हील आणि कलरचं सगळे नॉलेज आम्हाला दिले होते, कलर स्कीम वेगवेगळ्या, ते आजकाल मुलांना तेवढ्या स्कूलच्या मुलांना नसतात माहिती. जेव्हा त्यांना माहिती होतं सर तेव्हा त्यांना एवढा आनंद होतो आणि त्यांचं ड्रॉइंग पण खूप सुधारतं. आता मुलांचे विषय निघालाच आहे सर, तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यावंसं वाटते की लहान मुलांनी चित्रकला का करावी सर, तुम्हाला काय वाटतं की त्यांनी लहानपणापासूनच चित्रकला शिकायला पाहिजे का? हा एक चांगला प्रश्न विचारला की लहान मुलांचं कसं नॉलेज वाढते, ज्ञान वाढते रंगाबद्दलच, पुन्हा त्याची निरीक्षण शक्ती जी आहे ती वाढते, किंवा कोणत्या वस्तूबद्दलचा अभ्यास करण्याची क्षमता वाढते, आणि ते खूप आवश्यक आहे आजकालच्या लाईफमध्ये. तुम्हाला पुढे ड्रॉइंगचा प्रत्येक ठिकाणी मग फायदा होणार, त्याचं ऑब्झर्वेशनचा म्हणा, त्या निरीक्षणाचा, रंगाचं नॉलेज वगैरे जे आहे, आणि जनरल नॉलेज मध्ये हे सर्व येणारच ना. कोणती मूर्ती आपण बघितली ती सुंदर आहे, पण ती सुंदर का बरं आहे हा विषय, मग ते त्याचं डोकं चालते बरोबर, याच्यामुळे ती सुंदर दिसते, त्याच्यामुळे दिसते, तसं चित्राबद्दल ते ऑब्झर्वेशन त्याचं वाढत जाते. आणि रंग इथे लावला तर हा वाईट, तो लावला तर चांगला दिसतो, त्याला कलर कॉम्बिनेशन ज्याला म्हणतो आपण ते समजायला लागते ना, ते खूप महत्वाचं राहतं कुठेही, मग प्रत्येक ठिकाणी कलर कॉम्बिनेशन आलंच, तुमचं ड्रेस डिझायनिंग असो, घर असो, रंग चित्र असो, प्रत्येक ठिकाणी रंगाचं काम पडते, रंग संगती म्हणा, त्याचं ते नॉलेज वाढत जाते आणि ते आवश्यक राहते ना, लिखाण असो काही, प्रत्येक ठिकाणी आजकाल चित्रकला ही महत्वाचीच झाली, ती यायलाच पाहिजे, म्हणजे तो म्हणजे चित्रकला कोणतीही कला माणसाला आत्मसात केली पाहिजे. खरंच सर, खरंच खूप. आणि सर मी याचा अनुभव आता एवढा घेते आहे ना सर, लहान मुलांना जेव्हा मी चित्रकला शिकवते आहे ना, ते एवढं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय सर, त्यांची निरीक्षण करण्याची शक्ती सुद्धा वाढली आहे, कारण ते आपल्या मनाने काहीतरी वेगळं ड्रॉ करण्याचा प्रयत्न करताय. आपण हा सर क्रिएटिव्हिटी त्यांना सर एवढी क्रिएटिव्हिटी दाखवायची, मॅम तुम्ही असं सांगितलं ना मग मी यात असं करू का,
मी असं ड्रॉ करू त्यांचे एवढे प्रश्न असतात. आणि खरं सर खूप आनंद होतो की लहान मुलं आतापासून चित्रकला शिकते आणि त्यांच्यामध्ये एवढा बदल दिसतोय. कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे, त्यांचं क्रिएटिव्हिटी वाढत आहे, त्यांची निरीक्षण करण्याची शक्ती वाढते आहे. त्यामुळे सर खूप छान वाटतंय. सर तुम्हाला एक रिक्वेस्ट आली आहे, तुम्ही जसं म्हटलं की तुमची हॉबी गाणं आहे तर एक सॉन्ग म्हणा असं म्हणतात आहे आपले प्रेक्षक. नाही तेवढा काही आवाज नाही माझा पण हाऊस आहे अजून. सर एक छोटस गाणं तुमच्याकडून ऐकायला खूप आवडेल सर आम्हाला. अरे बापरे बर ठीक आहे पाहून म्हणून आपण नाव वगैरे ठेवू नका, जसं जमते तसं म्हणतो मी. नाही सर बिलकुल नाही, आम्हाला खूप आनंद होईल तुमच्याकडनं ऐकायला. जगत भर की रोशनी के लिए करोड़ों की जिंदगी के लिए सूरज रे जलते रहे ना, सूरज रे जलते रहे ना, जगत कल्याण की खातिर तू जन्मा है, तू जग के वास्ते हर दुख उठा रे, भले ही अंग तेरा भस्म हो जाए, तू जल जल के यहाँ तिरने लुटा रे, लिखा है ये ही तेरे भाग में कि तेरा जीवन रहे आग में, सूरज रे जलते रहे ना, सूरज रे जलते रहे ना. वाह 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 सर सर खूप छान सर, आणि एवढं मिनिंगफुल सॉन्ग होतं सर, खूपच छान. तुम्ही गाणं सुद्धा म्हणतात हे आम्हाला माहिती नव्हतं सर खरंच, आज तुमची आणि सर एवढे ते वर्ष आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्हाला खरंच माहिती नव्हतं तुम्ही गाणं सुद्धा म्हणतात, नाहीतर आम्ही आणि सर तुम्हाला तर माहितीये आपल्या कॉलेजमध्ये गॅदरिंग किती सुंदर व्हायचे आणि आम्ही किती तिथे परफॉर्म करायचो, खूप छान पद्धतीने खूप मस्त राहायचं ना, ऐन वेळेवर केलेली तुम्हाला आठवते सर्व. थँक्यू सर थँक्यू. आणि ते दिवस कधीच विसरू शकणार नाही सर, खूप छान दिवस. आणि सर सगळं म्हणजे तेव्हा सगळं असं आवडीचं होतं क्षेत्र, ते मला लहानपणापासून चित्रकलेची भयानक आवड, पण मी सायन्स क्षेत्रात गेली, माझं BSc कॉम्प्युटर, तरी पण माझ्या मनात कुठेतरी होतं एका कोपऱ्यात की नाही मला चित्रकलाच करायची आहे. आणि जेव्हा मी फॅशन डिझायनिंग मध्ये आली, माझा सगळ्यात आवडता सब्जेक्ट आपला होता इलस्ट्रेशनचा सर, खूप आवडायचं मला. आणि रात्रंदिवस ते करत बसायची, रात्री जागून जागून करायची खूप सर, त्यामुळे मानसिक समाधान मिळायचं. प्राची मानकर म्हणते सर मला तुमच्याकडे क्लास करायचे आहे. प्राची नक्की कर, ती यवतमाळलाच राहते सर, आणि सर लॉकडाऊन नंतर, आणि सर आता मला वाटतं ऑनलाईन पण क्लासेस सुरू करणार आहेत, हो ना सर? हो 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 करणार आहे. हा प्राची मग नक्की फायदा घे सर जेव्हा ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहे, आणि यवतमाळलाच तू राहते तर खूप भाग्यवान आहेस. जेव्हा कधी लॉकडाऊन उठेल तेव्हा नक्की सरांकडे जाऊन क्लासेस कर. असे अनेक विद्यार्थी सरांनी घडवले आहेत, आज सरांचे विद्यार्थी कुठे कुठे जगात असतील, हो ना सर? हो हो सध्या विद्यार्थी काही मुंबई नंतर पुणे, त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी लेक्चर सुद्धा आहेत विद्यार्थी, काही जण टीचर्स झाले, काही जण स्वतः फ्रीलान्स पण काम करतात. तर त्यांचं लाईव्ह घडल्यानंतर मग आपल्याला पण खूप आनंद होतो ना की हा हा माझा विद्यार्थी आता लेक्चर आहे. त्याचं वर्क वगैरे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं हा लहान होता 5वी 6वी वर्ग, त्यावेळेस आपण शिकलो, आता एवढा मोठा आर्टिस्ट झाला वो, ते ऐकल्यानंतर खूप आनंद होतो सर, चांगलं वाटतं. आता तू झाली, तू मुंबईला आहे, तू पण क्लासेस घेते, बघितल्यानंतर त्याला वाटतं फेसबुकवर वगैरे ही विद्यार्थिनी माझी
तुला मी शिकवलाय आपण सांगतोच ना तो विषय निघाल्यानंतर छान वाटते मग त्याच्यानंतर आणि वर चांगलं झाल्यानंतर इम्प्रूव्ह होते ना आणि तुमच्याकडे तर एवढे लाखोणी विद्यार्थी शिकून जातात सर आणि तुम्हाला किती म्हणजे एवढ्या सारे लक्षात राहणं म्हणजे खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते की सरांनी मला ओळखलं कारण सरांकडे एवढे विद्यार्थी असतात सर ह्या अनुषंगाने मला असं विचारायचं वाटतं की एवढे सारे विद्यार्थी तुमच्याकडे शिकून जातात एवढे सारे तुम्ही क्लासेस घेता एवढे सुंदर सुंदर पोर्ट्रेट चित्र बनवता तुमच्या आठवणीतले काही अशा प्रसंग असतील तर आमच्याशी नक्की शेअर करा सर आहे बरेच प्रसंग पण आता एवढे शॉर्टकट मध्ये नाही सांगता येणार नंतर बघू कधी एखादा ऐकायला आवडेल सर आहे आपल्याकडे वेळ तुम्ही सांगू शकता तुमच्याकडनं नाही आपण अँगल काढतो की नाही अँगल काढतो बरोबर फक्त अँगल असा अँगल काढतो की नाही एका मुलीला मी नाक शिकवत होतो नाक कसं काढायचं तिने नाक काढलं त्याच्यानंतर त्या पॉईंटच्या ठिकाणी आपण कर्व करतो असा कर्व लाईन देतो की नाही त्याच्यानंतर अजून एक कर्व लाईन आणि ते नाक तयार होतो बरोबर आहे हा त्या मुलीने काय केलं फक्त अँगलच काढला असं टोकदार आणि सर मला विचारलं सर ये जमा मी म्हटलं रे बापरे इतकं टोकदार जर नाक राहिलं ना एखादं रुतलं समजा तेवढी अपकार चाकूचं काही कामच नाही हा प्रसंग मला नेहमी आठवत आपल्या डीडी मध्येच झाला होता तो एकदम अँगल असं पॉइंट होता ना तो तिने मोडलंच नाही एवढं सांगितल्यानंतर म्हणतात असे काहीतरी गमती जमती घडतात म्हणजे बरं सर आणि सर तुम्ही जेव्हा पोर्ट्रेट काढता सर एखाद्या व्यक्तीचं जेव्हा ते रंगवता कॅनव्हासवर एकदम ती कॅनव्हासवर व्यक्ती जिवंत होते सर ते बघूनच एवढा आनंद होतो बापरे एवढं ते बघत राहा वाटतात तुमचे सर्व चित्र आणि सरांचं फेसबुकवर सुद्धा तुम्ही बघू शकतात तुम्हाला जर सरांची चित्र बघायची असतील तर सरांचे फेसबुकवर बरेच आहेत तुम्ही बघू शकता ते बघितल्यावर तुम्हाला ते चित्रांकडे बघत राहावं वाटेल असे सरांचे सगळे चित्र असतात सर तुम्ही जेव्हा हे चित्र रंगवता तुमचा काय अनुभव असतो सर तुम्हाला काय म्हणजे वाटतं तेव्हा नाही चित्र आपण जर हातात घेतो तर परफेक्शन म्हणजे ते चित्र एकतर परफेक्ट झालं पाहिजे आधी तर मी ऑब्झर्वेशन करून घेतलेलो असते कोणत्याही चित्राचं जर आपलं काय करायचं आहे हा जसं आता पोर्ट्रेट म्हटलं तर त्या माणसाची ठेवण कपाळ नाक त्याचा अँगल पडलेले रंग त्याचा रंग कोणता आहे त्या रंगाचं अंतरूनच आपण शेडलाईट बरोबर भरतो पडलेला लाईट त्याच्या शेडावर हायलाईट नंतर रिफ्लेक्टेड लाईट या सर्व गोष्टीचा असा विचार करून नंतर हळूहळू त्या व्यक्तीचं कॅरेक्टर पण ते चित्रात आलं पाहिजे हे महत्वाचं राहतं पोर्ट्रेट म्हणजे ते व्यक्ती कशी आहे कशी झालेली असं नाही त्या व्यक्तीच्या बरोबर कॅरेक्टर बसण्याची पद्धत ढप डोळ्याची ठेवण आहे ती ती परफेक्ट आली पाहिजे तसं परफेक्ट करता 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 ती पोर्ट्रेट मग एकदम 100% बरोबर होते आणि ओरिजिनल फोटोग्राफपेक्षा पोर्ट्रेट केली गेली चांगलं वाटतं चित्रकाराने आपल्या जर कला बरोबर त्यात पोचली की ते चित्र ओरिजिनल फोटोग्राफपेक्षा चित्र सुंदर वाटतं म्हणून पोर्ट्रेट मोठमोठ्या चित्रकारांची पोर्ट्रेट आपण नेहमी 5-10 मिनिट फोटोग्राफ तेवढा नाही बघणार माणूस पेंटिंग आहे म्हटलं की त्याच्यासमोर बरोबर 10-15 मिनिट उभा राहून पोहोचवतो बापरे एवढं परफेक्ट कसं काय खरंय जर फोटो एनलार्ज करून लावला आपण तर तेवढा नाही इफेक्टिव्ह वाटत जेवढं ते चित्र रंगवून केलेलं असेल एखाद्या चित्रकारांनी तर त्यात एक वेगळं जिवंतपणा असतो त्या चित्रामध्ये खरंय सर आणि तुम्ही जसं सांगितलं की निरीक्षण किती महत्वाचं आहे कुठलंही चित्र काढताना आणि निसर्गात समजा तुम्ही गेले तुम्ही निसर्गातलं बघितलं तुमच्या समोरचे दृश्य ते ॲज इट इज तसं प्रसन्न काढतात तिथे जे सौंदर्य आपल्याला दिसते ते आपण आपल्या डोळ्यांनी टिपलं पाहिजे आणि मोजक्याच गोष्टी काढून आपलं चित्र त्या फोटोग्राफपेक्षा 100% सुंदर वाटते तिथले कलर्स तिथली ग्रीनरी तिथलं झाड तिथल्या झोपड्या झोपड्यावर पडलेले शेडलाईट एवढे सिम्प्लिफाईड याच्यात जर आपण रंगवलं समजा तर ते चित्र ओरिजिनल फोटोग्राफपेक्षाही सुंदर वाटतं म्हणून चित्रकलेला जास्त महत्त्व आहे फोटोग्राफपेक्षा आणि म्हणून मग त्या पेंटिंगची प्राईस जी राहते ती कधी कधी खूप कॉस्टली आपल्याला वाटतं पेंटिंग उघडायला कशाला कसं काय केलं वगैरे तर त्यात त्या चित्रकाराची मेहनत त्याचं ऑब्झर्वेशन आणि त्याला काय दाखवायचं आहे ते निसर्गात ते खूप महत्वाचं असतं म्हणजे फोटोग्राफमध्ये कसं
तुम्ही तिथे एका इलेक्ट्रिकचा खांब असेल तो नको असतो, तो आपण टाकायचं ठीक करा. प्रत्येक गोष्ट ऍज इट इज करणं आवश्यक नसते ना, आपण मोजक्या स्थित वस्तू घेऊन त्यातल्या सौंदर्य बरोबर टिकतो. त्यामुळे म्हणतो मग ठीक आहे. खूप छान सर. सर आपले एक प्रेक्षक विचारत आहेत की सरांचा नंबर मिळेल का? हो लिहून घ्या. 99 प्लीज नोट डाऊन करा आणि मी कमेंट बॉक्स मध्ये नंतर टाकेलच, पण आता सर सांगत आहेत प्लीज ज्यांना पाहिजे आहे सरांचा नंबर प्लीज नोट डाऊन करा. सर सांगा प्लीज. 9921 पुन्हा 9946 93 यवतमाळ. येस मी कमेंट बॉक्स मध्ये नंतर टाकेल, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण लिहेल सरांचा नंबर. आणि फेसबुकवर सरांचा अकाउंट आहे रणजित वनकर नावाने, तिथे सुद्धा तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. खूप सुंदर तुम्हाला चित्र सरांचे बघायला मिळेल. खूप साऱ्या चित्रकारांचे आपण चित्र बघतो, नेहमी बघतो, पण सरांचं जेव्हा जेव्हा मी एखादं चित्र बघते ना, त्या चित्रात एक वेगळा जिवंतपणा जाणवतो. ते चित्र असं आपलंसं वाटतं, असं वाटतं की त्या ठिकाणी आपण खरंच गेलेलो आहो. आणि तो सर आम्ही फील करतो सर ते सगळं, एवढं सर तुमचं चित्र ते असं जिवंत वाटतं. खूप सुंदर सर. आणि सर मला ह्याच अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारला, अनेक छंद आपल्याला असतात. जसा माझा फेसबुकवर मैत्रिणी हा ग्रुप आहे सर महिलांचा, तिथे तो ग्रुप आम्ही फक्त छंद आणि कला जोपासण्यासाठी केला आहे. आणि एवढ्या सुंदर सुंदर कला आपल्या मैत्रिणींजवळ असतात सर महिलांकडे, आणि संसाराच्या राहाटगाडग्यामध्ये ती कला जपणं नाही होत. किंवा त्यांना असं प्रश्न पडतो की का कशासाठी जपायची. मला सर तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की कोणतीही कला म्हणा किंवा चित्रकला, आपण आता चित्रकलेबद्दल बोलतोय, तर चित्रकलेमधनं अर्थार्जन कशा प्रकारे होऊ शकतं, कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत नोकरी म्हणा किंवा व्यवसायात सर? सर्वप्रथम तर तुम्हाला त्या फील्डमध्ये जायचं आहे ते निवडणं आवश्यक राहते की तुम्हाला खरंच या फील्डमध्ये जायचं आहे का, तर तुम्हाला मेहनत करणं आवश्यक. सर्वात पहिले तुम्हाला ग्रॅज्युएशन करावं लागेल, बी एफ ए ज्याला म्हणतो आपण, बॅचलर ऑफ फाईन आर्ट. त्याच्यानंतर तुम्हाला पी जी करायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन पण करता येते त्यात. त्याच्यानंतर फील्ड आहे ना, प्राध्यापक म्हणून लागू शकता तुम्ही कॉलेजमध्ये, किंवा तुमचं ड्रॉइंग आरेखन समजा व्यवस्थित एकदम चांगलं असेल तर इलस्ट्रेटर म्हणून तुम्ही लागू शकता. मोठ्या मोठ्या कंपन्या आहे ॲनिमेशनच्या वगैरे, त्यात तुम्ही इलस्ट्रेटर म्हणून लागू शकता. त्याच्यानंतर समजा तुम्ही एक ए टी डी नावाचा एक लहानसा डिप्लोमा आहे 2 वर्षाचा आहे तो, ते केल्यानंतर शाळेवर ड्रॉइंग टीचर सुद्धा होऊ शकता. तर ते आपल्यावर आहे ना, शेवटी आलं काय की तुमचं वर्क ड्रॉइंग किती जबर चांगलं आहे त्यावर तुम्हाला जॉब मिळेल. किंवा मग फ्रीलान्स काम पण तुम्ही करू शकता. फ्रीलान्स काममध्ये तुम्हाला आलं तुम्हाला ड्रॉइंग चांगलं असणं आवश्यक आहे, कलर चांगलं असणं आवश्यक आहे, परफेक्शन हे जर असलं तर मग तुम्हाला काही नोकरीची गरज नाही. मग काम आपल्या मागे धावत, आपण कामाच्या मागे नाही धावायचं. वर जर आपलं चांगलं राहिलं तर कामच आपल्या मागे येईल की नाही, मग तुम्हाला वेळ नाही राहत. आता जसं आमचं आहे, कुठं वेळ राहते, कामच भरपूर राहते ना. कारण वर चांगलं राहिलं तर आपण त्या ठिकाणी जर काम राहिलं तिथेच मग लोक येणार, त्यामुळे तुमच्या कामाकडे जास्त हे वर्क भेटणार. कशाला नोकरी करायची काही गरजच नाही, घरीच राहा मग फ्रीलान्स काम करा. मग शेवटी आलं तुमचं काम किती, तुम्ही मेहनत किती करता, प्रॅक्टिस किती करता, आत्मसात किती करता प्रत्येक गोष्ट. जसं पोर्ट्रेट आलं तर नुसतं पोर्ट्रेट करून नाही, मग लँडस्केप पण आलं पाहिजे, ते चांगलं झालं फारच चांगलं. मग मोठे मोठे पेंटिंग पण करता आले, फिगरेटिव्ह त्याला म्हणतो, एका पेंटिंगमध्ये 5-5, 6-6 फिगर राहते, ते जर आलं तर अजून चांगलं. मग लोकांच्या ऑर्डर्स होतात त्या पण तुम्हाला भेटू शकतो, त्याला फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणतो आपण. तर आर्टिस्ट लोकांना जॉब मिळणं काही गरज नाही, भेटला तर भेटला तर चांगलंच राहते असं नाही म्हणत मी. तो फ्रीलान्स काम खूप करू शकतो, खूप चान्सेस आहे पैसे मिळणे. फक्त तुमची मेहनत महत्वाची राहते आणि तुमचं वर चांगलं राहिलं तर काम तुमच्या मागे धावत येईल, तुम्ही कामाच्या मागे धावू नका. माझं असं तत्व आहे बघा, त्यामुळे मजेत राहते आर्टिस्ट. खरं सर, खरं खूप मोठी गोष्ट सांगितली सर तुम्ही बोलता बोलता, अगदी सहजरित्या सर बोलतात आहे, कारण सरांचा अनुभव एवढ्या वर्षाचा बोलतो आहे. सरांना जेव्हा मी कॉल केला की सर तुमचा इंटरव्ह्यू, हो आपण करूया, म्हणजे मला खरंच नाही वाटलं की सर एवढे बिझी असतात. आम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, सरांकडे एवढं काम असतं अमाप की सरांना वेळ नसतो, आणि एवढ्या वेळात वेळ काढून आज सर तुम्ही आलात. थँक्यू खरंच सर, खूप मनापासून तुमचे धन्यवाद. आणि एवढी छान तुमचे अनुभव इथे शेअर केलेत तुम्ही. खरंच जे सर सांगतात की आपण एवढी मेहनत करायला पाहिजे की
आपण काम शोधलं नाही पाहिजे, आपल्या मागे ते लोक शोधत आले पाहिजेत. एवढं जर आपण काम केलं सातत्याने त्या गोष्टीवर आपण काम केलं तर नक्कीच आपलं नाव होतं. हे सरांकडनं तर आपण प्रूव्ह केलेलंच आहे. सर माझे गुरु आहेत केतन गावंड सर, मिशन ऑनलाईन स्वराज्य, ते आम्हाला हेच सांगतात की तुम्ही मेहनत करा, सातत्य ठेवा एका गोष्टीवर. एका गोष्टीवर तुम्ही सातत्याने जर काम केलं तर तुम्ही एक्सपर्ट होणारच. कारण आपल्याला सर तेवढा अनुभव वाढतो आहे, आपला अनुभव वाढतो, आपलं काम लोकांना दिसतंय. जर मी 17 काम करते तर लोकांना एक पण दिसणार नाही व्यवस्थित. जर सातत्य एका गोष्टीवर ठेवून मी करत राहिले तर नक्कीच त्यात मी एक्सपर्ट होईल, मला समाधान होईल की मी मला जे नॉलेज मिळत आहे ते मी दुसऱ्यांना देऊ शकते. आणि कलाकारांचं तर हे एक मोठं मला वाटतं एक ध्यास असावा किंवा काम असावं की माझ्याकडे जे आहे ते मी जगाला कसं देऊ शकते. आणि सर हे एवढ्या वर्षापासून करतात आहे. सर याचं खूप छान उदाहरण आहे की सरांकडे जी कला आहे ती भरभरून सर वाटत आहेत, दोन्ही हाताने देत आहेत. सर एवढी सुंदर शिकवतात. खूप जण यवतमाळचे आम्हाला पण खूप छान कॉमेंट येत आहे. आम्हाला पण खरंच खूप आनंद झाला सरांना इथे बघून. थँक्यू सो मच वर्षा. खरंच माझी खूप दिवसाची इच्छा होती पण सरांचा नंबर माझ्याकडे नव्हता. जसा सरांचा नंबर मला मिळाला मी सरांना कॉन्टॅक्ट केला. आणि खरंच आज आम्हा सगळ्यांचे भाग्य सर जे यवतमाळचे आहेत ते तर सगळे तुम्हाला ओळखतातच सर. आणि आज जे सगळे प्रेक्षक आले आहेत सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. एवढा मोलाचा सल्ला सरांनी दिला आहे, एवढी छान माहिती, सरांचे अनुभव आहेत हे सगळे. आणि किती सरांना आपण ऐकत राहावं तर कमीच आहे. सर जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश एकच देईल की कोणतीही कला जोपासा. कला कोणती असो, संगीत, म्युझिक, डान्स, चित्रकला, कोणती पण ती आत्मसात करताना मनापासून आणि प्रयत्न करत राहा, करत राहा. एक दिवस असेल की तुम्ही सक्सेस होणार, सोडू नका. मदर अनसक्सेस झालं तर काही चुकत नाही, पण कला आत्मसात करताना मेहनत आणि प्रॅक्टिस करा, तुम्ही एक दिवस नक्की आयुष्यात सक्सेस व्हाल. त्यामुळे कला कोणती ना कोणती तुम्हाला आलीच पाहिजे आणि ती जोपासा. खरं आहे सर, अगदी खरं आहे. कोणतीही कला जोपासायलाच पाहिजे. पु ल देशपांडे जसं म्हणतात सर की व्यवसाय नोकरी आपल्याला जगायला व्यवसाय नोकरी पाहिजे असतं, पण एखादी कला किंवा छंदातून जर आपलं व्यवसाय निर्माण होत असेल, अर्थार्जन होत असेल, तर आपलं जगणं म्हणजे एकदम आनंदी होऊन जात. खूप छान त्यांनी असं एक संदेश दिला आहे. खरंच आपण बघतोय सर जेव्हा आपल्या आवडीची गोष्ट आपण करतो तर किती आनंद आपल्या जीवनामध्ये येतो. आणि सर खरंच टेन्शन घालवायसाठी सुद्धा कलाच उपयोगी पडते. टेन्शन मध्ये जातो आपण त्या कलेला थोडस काही करण्याचा प्रयत्न केला की आपण ते विसरून जातो ना. मग फ्रस्ट्रेशन म्हणा, टेन्शन म्हणा, एकत्र राहिलं यात गुंतून राहिलं की बिलकुल फ्री होऊन जातो माणूस, विसरून पण जातो. त्याच्यासाठी पण कलेचा उपयोग होतो ना, कोणतीही कला असो. माझं म्हणणं असं नाही की चित्रकला कला जोपासून पाहिजे. सर म्हणूनच आज एवढ्या संख्येने लोक मूवी बघायला जातात, कारण तिथे लोकांना टेन्शन फ्री व्हायचं असतं. तिथे मूवी म्हणजे, पिक्चर म्हणजे, सिनेमे म्हणजे काय, ती एक कलाकृतीच आहे. कलाकारांद्वारे सादर केलेली एक कलाकृतीच आहे. ती जेव्हा आपण बघतो आपलं टेन्शन दूर होतं. काही गोष्टी त्या मूवीतनं आपल्याला, त्या सिनेमातनं शिकायला मिळतात. काय आपलं सुंदर सुंदर जग आपल्याला तिथून बघायला मिळतं. आणि ह्या सिनेमा सृष्टीमध्ये सुद्धा चित्रकलेचा एवढा उपयोग होतो. एवढे लोक चित्रकले म्हणजे झालेले आहेत, चित्रकार तिथे काम करतात आहे. आणि त्यांच्यामुळे अजून मला वाटतं ते सिनेमे अजून भारदार होतात. जसे पहिले सर पोस्टर बनवणं म्हणजे चित्रकला, चित्रकार जे असायचे मोठे मोठे पोस्टर बनवायचे. आता हे डिजिटल युग आलं, पण पहिले तर सर मला वाटतं चित्रकारच मोठे मोठे पोस्टर बनवायचे ना सिनेमाचे. चित्रकार बनवायचे, बरोबर आहे, बॅनर. त्यामुळे चित्रकला ही अशी कला आहे की ज्यामुळे टेन्शन दूर होतं. आणि खरंच सरांनी जो संदेश दिला आहे की कुठलीही कला जर आपण जपली तर आपलं जीवन नेहमी आनंद राहत आनंदी. आपण कुठलीही आपल्या जवळची संपत्ती संपेल, काय सगळ्या गोष्टी संपेल, पण कला ही कधीच आपल्यापासून दूर जाणार नाही. थँक्यू सो मच सर,
तुमच्या मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढी मुलाची माहिती आज दिली आणि आज इथे आलात तुम्ही एवढा वेळात वेळ काढून. थँक्यू थँक्यू सो मच. तुमचे पण धन्यवाद आणि प्रेक्षकांचे पण धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. आणि असेच गुरुवर्य जर आपल्याला लाभले तर खरंच ना आपलं जीवन सुखकर होईलच आणि गुरुंचे आशीर्वाद आपल्याला असेल तर नक्कीच आपल्याला एक वेगळं बळ मिळतं. आणि खरंच आज मला खूप मी स्वतःला भाग्यवान आणि आज खूप आनंदी आहे मी की सरांचा सरांशी इंटरव्ह्यू घ्यायचं मला भाग्य मिळालं. एवढ्या वेळात वेळ काढून सर आले आणि चित्रकलेबद्दल काहीही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि लहान मुलांच्या चित्रकलेबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. फेसबुकवर माझं पेज आहे, ग्रुप आहे आणि ऑनलाईन ड्रॉइंग क्लासेस माझे सुरू आहेत. लहान मुलांच्या सुद्धा मी इंटरव्ह्यू घेते त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते आणि ते आनंदी राहतात. लहान मुलांचे वर्कशॉप मी घेते वेगवेगळे, माझ्या ड्रॉइंग क्लासच्या मुलांना मी चान्स देते आणि ते खूप आनंदी राहतात. कोणालाही जर माहिती हवी असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा चित्रकलेबद्दल. आणि सरांचा सुद्धा इथे नंबर दिलेला आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल सरांना पण कॉन्टॅक्ट करा. आणि खरंच आपली एक कला आपण जपायलाच पाहिजे आणि आपल्या मुलांना नक्की चित्रकला शिकवा, मुलांना चित्रांचे मित्र बनवा आणि आनंदी ठेवा. थँक्यू सो मच ऑल. आज जे सगळे आलात तुम्ही ऑनलाईन, तुमचे मनापासून धन्यवाद.